आधीच पावसाने दांडी मारल्याने शेतीवर परिणाम होत आहे। आता पुन्हा वीज महावितरण कंपनीने भारनियमाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम जाणवणार असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे। याकरिता अचलपूर येथील अनेक शेतकऱ्यांनी भारनियमन वेळ कमी करण्याची मागणी घेऊन येथील कार्यकारी अभियंता संजय शृंगारे यांना निवेदन सादर केले। सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीद्वारा पिकांना पाणी द्यावे लागत आहे। त्यातच शेतशिवर परिसरात मोठ्या प्रमाणात भारनियम होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना शेतातील मोटार पंपासाठी वीज हे 24 तासांपैकी 16 तास देण्यात येते, परंतु सध्या भारनियम व्यतिरिक्त 3 ते 4 तास एमर्जन्सी भारनियमाच्या नावावर व्यतिरिक्त भारनियम करण्यात येत आहे। एकूण 24 तासांपैकी 11 ते 12 तास भारनियम करण्यात येत आहे। सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे शेतातील पिके सुकून वाढत आहे। शेतकरी रात्रंदिवस पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे। अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज भारनियम कमी करा या मागणीकरिता संजय शृंगाळे कार्यकारी अभियंता अचलपूर यांच्याकडे कुणाल ढेपे, अंकुश ठाकरे, अमित चराटे, विजय ढेपे, अमित वानखडे, किशोर हरणे, सुमित शर्मा, अनिकेत ढेपे, मुकेश ठाकरे, प्रवीण गाडवे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली। मी राशेगाव, कोल्हा, काकळा या समस्त जेवढे गाव आहेत असदपूर आणि शिंदी सर्कलमध्ये यांना वीज पुरवठा हा वेळेवर मिळत नाही आणि पावसाने दांडी मारल्यामुळे ज्या पावसाच्या भरोशावर आज शेतकरी जिवंत आहे ते पाणी वरच्या पावसानं दांडी मारलीच आहे। आता जळली, पालक जळला, सांबार जळला, मी कोल्याचा कास्तकार, माझ्यापाशी 1.5 एकर शेत आहे। हां, मी दरवर्षी उन्हाळ्यात दुसऱ्याचं पाणी घेऊन सांबार पालक मेथी पेरतो। आज पावसाळ्याच्या भरोशावर मी सबन पेरलं, हां, सोयाबीनही पेरलं, पराठी पेरली, उडीदही पेरला, पण मी 1/2 एकर वावर माझं पिकातून पैसे लोकांचे व्याजानं काढल्यापेक्षा याच्यावर पेरलं पावसाळ्याच्या भरोशावर। आता दुसऱ्याचं पाणी घेत होतो पण आता दुसऱ्याचं पाणी भेटत नाही, त्यांचं काऊन का त्यांचे सोयाबीनचे पराठीचे याचे त्याचे पाणी आले, आता दुसऱ्याला पाणी भेटन काय? हां हां, मैं आत्महत्या करायची इच्छा आली पण उर्चानं मला आशीर्वाद दिला का? नाही, करू नका, हे मी कोल्याचा आदमी। कार्यालय अजितपूर येथे समस्त नागरिक इथं जमा झाले आहे, कास्तकारी जमा झाले आहे। सुरळीतपणे लाईन सुरू झाला पाहिजे। जर दिवसातून फक्त 2 तास लाईन सुरू होईल तर आमचं बा सोयाबीनचं पीक हे कसं जगेल आणि सोयाबीनचं पीक जगण्यासाठी आम्हाला बा पाण्याची अत्यंत आवश्यक आहे। आज आम्ही चक्रा मारू मारू कार्यालयामध्ये जातो, फोन लावतो, MECBने फोन लावतो, वायरमनने फोन लावतो, वायरमनसुद्धा चॅट मारते, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, आता लाईन सुरू करतो, परवा लाईन सुरू करतो, 2 तास 3 तास दोन तीन दिवस आमच्या इथं लाईन नाही आहे। ग्रामीण भागातील अशी काही गावं आहे की बा जिथं फक्त 2 तास लाईन येते, 2 तास पंप सुरू राहते, मग बंद करून टाकतात, मग त्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर। आज आम्ही इथं याच्यासाठी आलो की बा आम्हाला 24 तासातून कमसे कम 12 तास सुरळीतपणे लाईन सुरू झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही इथं मागणी करायला आलो। 2 दिवसाच्या अंदर आमची मागणी करू, नाही तर इथं उपविभागीय कार्यालय समस्त नागरिक तुमचे वायर कापून टाकू, हे समस्त नागरिकांच्या वतीने मागणी आहे। आणि आज इथं आम्ही मागणी करण्यासाठी आलो की बा आमचं निवेदन स्वीकारून आमची लाईन सुरळीतपणे सुरू करावी, जेणेकरून वरच्या पाण्यानं जवळपास 1 महिना झाला वरच्या पाण्यानं दांडी मारली, वरचं पाणी नसल्याच्यानं आज सोयाबीन ऑक्सिजन लेवलवर पोहोचला आहे, उद्या ICU मध्ये जायच्या परिस्थितीमध्ये आहे सोयाबीन। तर आमची लाईन सुरळीतपणे सुरू नाही आहे, आमची लाईन सुरळीतपणे 24 तासापैकी कमसे कम रात्री न थांबता रात्री अंधाराचं जाते, कोणी हे जाते, कोणाला 7 दसते, कोणाला 3 दसते, पण आमची लाईन सकाळी सुरळीतपणे सकाळी आम्हाला कमसे कम 2 तास न देता कमसे कम 8 ते 12 तासाच्या मनात आम्हाला लाईन द्यावी ही नम्र विनंती। अभियंता भवनमध्ये जे सगळे शेतकरी बांधव आले आहे त्यांची 8 ते 12 म्हणजे जर आपण केलं तर 12 रेग्युलर 12 तास लाईन पाहिजे, पण वरचं पाणी सतत त्या वरच्या पाण्यानं 1 महिन्यापासून वरचं पाणी नाही आलं आणि दांडी मारली आहे, तर शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित केला जात आहे। तरी आम्ही आज उपविभागीय कार्यालय सुरंगळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो, त्यांना मागणी करण्यासाठी आलो की बा आमची लाईन न कापता शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा भेटला पाहिजे।